पिकांना हमीभाव ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी. राजीव पवार धोनेवाडी येथे कर्नाटक राज्य रईत संघटनेच्या शाखेचा शुभारंभ. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कर्नाटक राज्य रईत संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्य रईत संघटना चिकोडी जिल्हाध्यक्ष राजीव पवार यांनी केले. ते धोनेवाडी तालुका निपाण येथे कर्नाटक राज्य रईत संघटना 40व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याने आजचा शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जातोय. त्यासाठी शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. मात्र जर या शेतकऱ्यांच्यावर कोण अन्याय करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवत रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. कारण मी आज बोलता म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आज पेट्रोलचा दर ठरलेला आहे, डिझेलचा दर ठरलेला आहे, कपड्याचा दर ठरलेला आहे, चप्पलचा दर ठरलेला आहे, सोन्याचा दर ठरलेला आहे. माळ बंधून आपण विचार करणं कळाची गरज आहे. आमच्या पुण्याचा माळव्याचा कुसाचा दर ठरवला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडून येतो, शेतकऱ्यांच्या नावाने शपथ घेतो, मात्र शेतकऱ्यांचा आज जर विचार केला तर रात्रीचा दिवस दिवसाचं रात्र हाडाचं कार्य कष्टाचं पाणी करत आणि शेताला पाणी पाजाय जातो, शेताला भांगण करतो, शेताला लागवड टाकतो, मात्र त्या उसाचा रोवायचा अधिकार त्यांना नाही तर उसाचा अधिकार जर ठरवायचा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे यासाठी आमची एक. आज फुला असतील कारण तुमच्या इथं झेंडूची आणि गुलाबाची फुलासाठी धोनेवाडी गाव प्रसिद्ध आहे. आज विचार करा, आज आम्हाला पाऊस जास्त झालं तरी नुकसान होत आहे, ऊन जास्त पडलं तरी नुकसान होत आहे. आज विचार करा, घरातला गॅस 1150 रुपये झाला, एसएल तर 200 वर गेलं, डाळींचं दर 100 वर गेलं, मात्र आमच्या शेतकऱ्यांचा दर आहे तोच आहे. झालं 40 रुपये दोडका असतील 10 रुपयावर आलं, 100 रुपये भेंडी असेल, पावची असेल, भाजी असेल 10 रुपये आलं. आज आमचा शेतकरी मार्केटमध्ये बसतो, सोयाबीनचा दर 11000 वर गेला, 11000 वर 9000 वर आला, 9000 वर 7000 वर आला, आता 3000 वर आला. मात्र या शेतकऱ्याचा कोणत्याही पक्षाचा विचार करत नाही आणि त्याला जर विचार करायचं भाग पाडायचा असेल तर तुमची आमची संघटना एक झाली पाहिजे हा विचार घेऊन रईत संघटनेची स्थापना केली. प्रथम तर राजू पवार, ह ब प विठ्ठल माळे महाराज, मनोहर बेनाडे, रमेश पाटील, तानाजी जाधव, एकनाथ सादळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रईत संघटना नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांचा सत्कार झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उमेश भारमल, रमेश पाटील, सर्जीराव हेगडे, भगवंत गायकवाड, सुनील गाडीवड्डर, बबन जामदार, नामदेव साळुंके, बाबासाहेब पाटील, चिनू कुळमोडे, सुभाष चौगले, भरत गेबिसे, जयगोंदा पाटील, राजाराम पाटील, पवन माने, संजय पवार, तानाजी पाटील, नानासाहेब कुंभार, नानासाहेब पाटील, संजय जोमा, अनिकेत खोत, भरत सुतार, धोनेवाडी शाखा अध्यक्ष एकनाथ सादळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब खडके, कार्याध्यक्ष सुभाष खोत, सेक्रेटरी राहुल पाटील, सदस्य सोमनाथ परकारे, शीतल सूर्यवंशी, अमोल नागराळे, बाहुबली मेळकळके, दादासाहेब सादळकर, संजय पाटील, मकबूल जमादार, सदाशिव भेंडे, राजू कोपारडे यांच्यासह रईत संघटनेचे विविध गावातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार राजेंद्र बेनाडे यांनी मानले. पंचन्यूजसाठी धोनेवाडीहून प्रशांत कांबळे.